आताची सर्वात मोठी बातमी जय महाराष्ट्राच्या हाती आली आहे। समृद्धी महामार्गावरील तो भीषण अपघात, त्या भीषण अपघाताची माहिती जय महाराष्ट्राच्या हाती आली आहे। विदर्भ ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद होता, अपघात चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे झालाय। मोठा अपघात, मोठी बातमी आणि या बातमीचे अपडेट जय महाराष्ट्राच्या हाती आलेले आहेत। विदर्भ ट्रॅव्हल्सचा तो चालक मद्यधुंद होता, अपघात चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे झालाय। बुलढाणा बस अपघात, ही बस दुर्घटना, यामध्ये 25 बळी गेले होते। धक्कादायक बाब ही उघड झालेली आहे। विदर्भ ट्रॅव्हल्सचा चालक हा मद्यधुंद होता, समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला होता। या अपघाताबाबत आता नवीन बाब, धक्कादायक बाब ही उघडकीस झालेली आहे। अपघात चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे झालाय, ही बाब आता उघडकीस झाली आहे। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्राच्या हाती आली आहे। आपले प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। प्रफुल, अत्यंत धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे, काय अधिकची माहिती? निलम, खरंच खूप धक्कादायक आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण की 1 जुलैला हा जो काही अपघात समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात घडला, त्या अपघातात बसने पेट घेतल्यानंतर तब्बल 25 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे। आणि या अपघातातील बऱ्याचशा बाबी जे आता हळूहळू समोर यायला सुरुवात झालेली आहे। फॉरेन्सिकच्या नागपूर येथील लॅबचा एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्या रिपोर्ट मध्ये हा जो विदर्भ ट्रॅव्हल्सचा बस चालक होता शेख दानिश, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं या रिपोर्ट मधून सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे मद्यधुंद अवस्थेमध्ये हा चालक असल्यानेच हा अपघात झाला असं स्पष्ट होताना या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे 25 जणांचा हा जो काही बळी गेलेला आहे तो ड्रिंक अँड ड्राईव्हच्या प्रकारातून गेला असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एकंदरीतच कशा पद्धतीनं समृद्धी महामार्गावर जे काही वाहन चालक भरधाव वाहने चालवत आहेत ते मद्यधुंद अवस्थेत असतात, त्याची कुठल्याच प्रकारची तपासणी केली जात नाही, ही सुद्धा एक मोठी बाब जी आहे समोर आली। सातत्यानं टायरची तपासणी या ठिकाणी केली गेली पाहिजे, किंवा ज्या पद्धतीनं रस्त्यावर वाहतूक होते त्यामुळे विविध बाबींचा जे काही टेक्निकल बाबी असतात वाहनाच्या त्या तपासल्या गेल्या पाहिजे असं वारंवार सांगितलं जातो। मात्र आता एक नवीन आहे धक्कादायक बाब जी समोर आली, ती म्हणजे विदर्भ ट्रॅव्हल्सचा जो काही चालक आहे शेख दानिश, तो मद्यधुंद अवस्थेमध्ये ही संपूर्ण बस चालवत असल्याचा प्रकार जो आहे या फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे समोर आला आहे। त्याच्या शरीरातील जे काही रक्ताच्या चाचण्या केल्या होत्या त्या चाचण्यामध्ये अल्कोहोलची जी चाचणी आहे ती पॉझिटिव्ह आली, त्यामुळे निश्चितच हा जो चालक आहे दारू पिऊन या ठिकाणी वाहन चालवत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आता या चालकावर नेमकी काय कारवाई होते, विदर्भ ट्रॅव्हल्सच्या मालकावर काय कारवाई होते हे देखील या निमित्तानं पाहावं लागणार आहे। सातत्यानं इतक्या मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गावर जे अपघात करत आहेत त्याचे वेगवेगळे कारण समोर येत असलं तरी हे सुद्धा एक महत्वाचं आणि मोठं कारण आहे की ड्रिंक अँड ड्राईव्हतून सुद्धा अनेक अपघात या ठिकाणी झाले असण्याची शक्यता नाकारता येते। हा जो अपघात आहे 25 जणांचा बळी घेणारा या वर्षातील सगळ्यात मोठा जो अपघात आहे तो ड्रिंक अँड ड्राईव्ह मधून झाला असल्याचं स्पष्ट झालं। आता नेमकी पोलीस कोणत्या प्रकारची कारवाई या चालकावर करतात, त्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या मालकावर करतात, या संपूर्ण बाबी आता हळूहळू स्पष्ट होत आहे। मात्र तुर्तास ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे की हा जो काही अपघात झाला आहे तो ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचं निलम या संपूर्ण फॉरेन्सिकच्या अहवालातून स्पष्ट झालेलं आहे। नक्कीच, धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। समृद्धी महामार्गावरील तो भीषण अपघात, 25 बळी गेले, विदर्भ ट्रॅव्हल्सचा हा चालक मद्यधुंद होता अशी माहिती समोर येते। अपघात चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे झालाय। अत्यंत महत्वाची आणि ही मोठी बातमी उघडकीस झालेली आहे।